विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्यूटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। जशी न्यूज तुम्हाला कालच कळालेली आहे की आता रजिस्ट्रेशनची डेट 22 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे, ओके। मग याचा अर्थ सगळंच जो काय प्रोग्राम होता तो सुद्धा एक्सटेंड होण्याची शक्यता खूप आहे, बरोबर आहे। पण अजून ऑफिशियली तरी अजून काही कळालेलं नाही आपल्याला, तरी साजिक आहे एक्सटेंड होण्याची शक्यता खूपच आहे। म्हणजे मेरिट लिस्ट अजून, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑप्शन, म्हणजे थोडक्यात रजिस्ट्रेशनच 22 तारखेपर्यंत करणार, ओके, त्याच्यानंतर पुन्हा मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, याच्यानंतर मग कॅप राऊंड 1 स्टार्ट होणार आहे। मग तोपर्यंत आपली जबाबदारी काय की आपण जी लिस्ट तयार केलेली आहे, कॉलेजची लिस्ट, तुम्हाला चान्स मिळाला आहे। मी सगळ्याच माझ्या क्लासमधल्या मुलांना, माझ्या जी काउन्सिलिंगला मुलं येतात त्यांना सजेस्ट करतो की तुमच्या लिस्टमध्ये जी कॉलेजेस आहेत, ओके, साजिक आहे आपल्या लिस्टमध्ये सुरुवातीलाच कॉलेज असणार आहे COAP, ओके, COAP किंवा VJTI म्हणूया आपण, ओके ओके। त्याच्यानंतर PICT, आता हे मी कशावरून कन्सिडर करतोय, कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या मुलांचे ऑप्शन फॉर्म बघितले, ती लिस्ट बघितली, CS ने IT, अरे हार्डली 400 मुलांचे मी काउन्सिलिंग केलं असेल एवढ्या दिवसात, बरं का, म्हणजे दिवस रात्र नुसतं काउन्सिलिंगच सुरू आहे। आणि माझ्या म्हणजे मी जे काउन्सिलिंग केलं जे बघितलं, त्या 400 पैकी समजून घ्या 400 आहे, 4 ते 5च मुलं मला अशी भेटली की ज्यांच्या लिस्टमध्ये मेकॅनिकल किंवा सिव्हिल होतं। मी मान्य करतोय की मेकॅनिकल आणि सिव्हिलला पॅकेजेस कमी असतील CS पेक्षा, ओके, पण CS लाच पॅकेज जास्त आहे म्हणून CS घ्यायचं हे नाही आहे बाळांनो, लक्षात, तुमची आवड ओळखा, बरं का। बरं, ठीक आहे, मुद्द्याचं बोलूया आपण। आता COAP, VJTI, PICT आणि अशी भरपूर कॉलेजेस आहेत, बरं का, टॉपपासून बॉटमपर्यंत जावा तुम्ही, VIT, MIT, ठीक आहे, ओके, VIT, पुन्हा MIT भरपूर आहेत, पण इथं आहे विद्या प्रतिष्ठान समजा, ओके, तुमचं पर्सेंटाईल 88% आहे, किंवा एक मिनटं एवढं पण नको खाली जायला, चला 90-95% आहे। मग साहजिक आहे माझ्या लिस्टनुसार मला विद्या प्रतिष्ठानला तर ॲडमिशन मिळणार आहे, 90-95 दरम्यान माझे मार्क असतील ना तर मिळेल मला, बऱ्यापैकी नाही भरपूर 100% मिळेल। मग आपल्याला काय करायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथून खाली जाताना इथं मिळणं तर शक्य नाही ना बळांनो, 90-95 पण इथं COAP मिळणं शक्य नाही आहे, आपण ओपन कॅटेगरीचा विचार करतो आहे। मग जेव्हा तुम्हाला विद्या प्रतिष्ठानला मिळतंयच, याचा अर्थ खालचे कॉलेजेस जे असतील तुमच्या लिस्टमध्ये ते नीट काळजीपूर्वक पुन्हा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे। यात एकही कॉलेज असं नसावं की जे तुम्हाला वाटतंय की विद्या प्रतिष्ठान तिथं मिळण्यापेक्षा मला हे कॉलेज चाललं असतं, हे चेक करा। थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आता इथं तुमचं आहे PCCOA कॉलेज समजा या कंडिशनला, हां, तुम्ही ते विद्या प्रतिष्ठानपेक्षाही खाली घेतलंय, जस्ट मी नावं लिहिलेत बाळांनो, बरं का, मी कुणाला कम्पेअर करत नाही, हे पण बेस्ट कॉलेज आहे। इवन 11 वर्षापूर्वी मी इथं जेव्हा गेलो होतो ना बारामतीला, तिथला जो कॅम्पस, तिथलं जे वातावरण, तिथलं जे ग्रीनरी ना, अजून मी विसरलो नाही आहे। आणि जेव्हा आत्ता मुलं जेव्हा भेटायला जातात ना, त्यांना मी विचारतोय की मी 11 वर्षापूर्वी बघितलं होतं, आत्ता पण तसंच आहे का, तसंच आहे, ओके। आता सगळ्यात महत्त्वाचं, हॉस्टेल, सगळ्या गोष्टी इथं चांगल्या आहेत, मी जस्ट त्यामुळे मी परत सांगतो, मी ह्या दोघांना तसं कम्पेअर करत नाही, तुमच्या दृष्टिकोनातून बघतोय, मुलांच्या दृष्टिकोनातून। मग मुलांना काय वाटतं, विद्यापतीशन बारामती नको, त्यांना ते PCCOA पाहिजे, मान्य आहे, हे पण बेस्टच कॉलेज आहे। पण जर तुम्ही लिस्ट अशी असेल, तुम्हाला पाहिजे होतं PCCOA पण विद्या प्रतिष्ठानवरती आहे, मग असं नको आहे ना, मग या गोष्टी सगळ्या चेक करा तुम्ही, तुमची जी लिस्ट आहे ना ती प्रॉपरली दुसऱ्या कोणाकडून एकदा चेक पण करून घ्या, ओके, बाय मिस्टेक एखादं कॉलेज राहिलं असेल ते तुम्हाला ॲड करता येईल, बरोबर आहे, सांगा बघू। मग या गोष्टी तुम्ही करा। आता आणखीन एका मुद्द्यावर बोलतो जे मुलं जास्त करून डिस्कस करतात, MIT। ऑलरेडी बाळांनो MIT चे ॲडमिशन्स त्यांनी JEE च्या कोट्यामधून, मॅनेजमेंटमधून ऑलरेडी ते फुल आहेत। इवन एखादं ॲडमिशन कॅन्सल जरी झालं तर दुसरं ॲडमिशन तिथं तयार आहे घ्यायला, म्हणजे हे कॉलेज असं का, मग बेस्ट असणारच आहे ना, म्हणजे हे कॉलेजेस बेस्ट आहे। आता एका मुलाचं मत काय होतं याच्याविषयी बघा, की सर मी 12-16 लाख इंजिनिअरिंगला इन्व्हेस्ट करावं लागतात जर इथं ॲडमिशन घेतलं तर, जर तुम्ही ओपनमधून असाल, इन्कम पण 8 लाखापेक्षा कमी नसेल वडिलांचा, म्हणजे ठीक आहे, इन्कम प्रूफमध्ये तुम्ही 8 लाख नॉन क्रिमिनलमध्ये येतच नसाल तर फुल फी भरावं लागेल। मग त्या मुलाचं म्हणणं होतं की मी इथं जर 12 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय फीजमध्ये आणि बाकीचा खर्च वेगळा, हे रिकवर कसे होणार। तर मी तुम्हाला सांगतोय, मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं,
मेकॅनिकल इंजिनिअरिंग बुधगावला पी यू पी आय टीमध्ये, ओके सांगलीला पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून. ॲक्च्युली मी मेकॅनिकलमध्ये जॉबच नाही गेला, मी कोचिंग क्लासेस घेतो आहे. मग बऱ्याच जणांना असं वाटलं अरे कोचिंग क्लासेसच घ्यायचे होते तर कशाला इंजिनिअरिंग केलं. मला माझी आवड त्यावेळेस माहीत नव्हती बाळांनो, पण मला काय म्हणायचं आहे त्या काळात मी फी भरून शिकलो आहे बरं का. म्हणजे आमच्या काळात कसं होतं माहीत आहे का की 4000 फी असायची जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर, तो फ्री सीट असा प्रकार असायचा. आणि 32000 फी होती पेमेंट सीट, कमी मार्क आहेत पेमेंट सीट. मग मी पेमेंट सीटमधून, म्हणजे आमच्यावर एक चांगलं होतं बरं का की तुम्ही फर्स्ट इयरला जी फी भराल ना चारही वर्ष तेवढीच फी असायची बरं का. आता दरवर्षी 10% वाढते प्रत्येक कॉलेजची फी मिनिमम, लक्षात घ्या. मग मेन पॉईंट काय आहे, मग मी एवढे पैसे माझे पण 2.5 लाख त्यावेळेस गेले म्हणूया आपण, 20 वर्षापूर्वी 2 लाख अमाऊंट खूप होते. मग माझे मी जे इन्व्हेस्ट केली रक्कम होती मला इंजिनिअरिंगमधून रिकवर झाली का, मी जॉब करून ते पैसे रिकवर केलेत का, नाही. पण तिथं मी जे M1 शिकलो त्याच्यावर मी आज क्रॅश कोर्स घेतोय, ओके. तिथं जो अनुभव आला मला, जे 4 वर्ष मी अनुभवलं हॉस्टेलला राहिलो, ते मला कुठंही पैसे भरून मिळालं नसतं. मग तो महत्त्वाचा आहे. बरं तुम्ही म्हणाले एवढा अनुभव घ्यायला थोडेच पैसे घालायचे एवढे, तसं नाही आहे बाळांनो. जे आपण शिकतोय ते कधी वाया जाणार नाही आहे. मान्य करतोय फीज जास्त आहेत म्हणून आपण, मग त्याप्रमाणे फॅसिलिटीज पण मिळतील थोडेफार, अशी आशा करायला काय हरकत नाही आहे. किंवा हे जे नावाजलेले कॉलेजेस आहेत ना, ओके मी तुम्हाला सांगतो इवन साताऱ्यातल्या आमच्या कॉलेजची फी पण 1.2 लाखच्या आसपास आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात द्या, तुम्ही तुमचे पालक जर फी भरायला तयार असतील ना तर तुम्ही असा काही विचार करू नका, हे लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन, अजून मला एक तरी असा कॉल येतोच बरं का दिवसातून, कॉल म्हणण्यापेक्षा इथं डायरेक्टली पण भेटायला मुलं येत आहेत की आम्ही गॅप घ्यायचं ठरवलेलंच आहे, तुम्ही रिपीटर बॅचेस केव्हा स्टार्ट करताय. मी प्रत्येकाला सांगतो की असलेल्या गोष्टी आत्ता रिपीटर बॅचचा विचारच करू नका, थोडं थांबा, ही प्रोसेस कम्प्लीट करा, ॲडमिशन कुठं मिळते का ते बघा, मग रिपीटर बॅचचा विचार करा. आलं का ध्यानात तुमच्या, आत्ताच रिपीटर बॅचचा विचार करायला नको आहे. अजून एक गोष्ट की ठीक आहे सर मला कमी पर्सेंटेज आहे 80% आहे, पण मी खूप चांगला स्कोर करू शकलो असतो, पण मी जेईचा अभ्यास करत बसलो त्यावेळेस सीईटीकडे फोकस राहिला नाही मला खूप, आणि एवढ्या पर्सेंटेजला मला बेस्ट कॉलेज तरी मिळणार नाही आहे, तरी मी घेणार, मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आणि मी पुन्हा सीईटीला अपियर होणार, मग चांगलं पर्सेंटाईल मिळवून पुन्हा वेगळं कॉलेज घेणार. आहेत मुलं अशी. मग अशा मुलांना माझं सजेशन काय आहे की बाळांनो तुम्ही रिपीट करणारच आहे सीईटी, समजा काय नाही करणारच, काही मुलं खूप हट्टी असतात ऐकतच नाहीत, ओके नाही मी करणार म्हणजे करणार, बरं ठीक आहे. मग तुम्ही कॉलेजला ॲडमिशन कशाला घेत आहे, मी आत्ताच बोललो इवन साताऱ्यातल्या कॉलेजची फी जर 1,20,000 असेल प्लस आता इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट सेमला एक्झाम फॉर्म तर भरणार ना, कॅल्क्युलेटर ठीक आहे ते नेक्स्ट इयरला उपयोगी पडेल, पण जर्नल हे सगळं युनिफॉर्म वगैरे नाही म्हणलं तर सगळं मिळून निदान 1.5 लाखापर्यंत खर्च होणार की नाही. बरं त्यात आणि हॉस्टेलला राहिला तर तो खर्च वाढला आणखीन, मग आई वडिलांचे कशाला 1-2 लाख रुपये वाया घालवतो. तुम्ही रिपीट करणार असाल तर घरात बसून करणार रिपीट मग, पण रिपीट करताना अगोदर ऑलरेडी कोचिंगला फी भरले, पुन्हा रिपीट करताना त्या क्लासची फी भरायची, याच्याऐवजी रिपीट करणारच असाल ना तुम्ही तर इम्पल्स बॅचशिवाय पर्याय नाही आहे लक्षात घ्या, ओके. आणि बिलकुल कुठलं कॉलेज जॉईन करू नका तुम्ही. मग इथं मुलांचं म्हणणं काय माहिती आहे का, सर पुन्हा सीईटीला जर कमी मार्क पडले तर निदान फर्स्ट इयरचं पुन्हा सेकंड इयर, अरे मूर्ख पण आहे ना हा, कसला विचार करताय, जर निगेटिव्ह विचार आत्ताच केलो कसा उपयोग आहे सांगा बघू. मग खूप चुकतायत मुलं, म्हणून आजचा व्हिडिओ बनवतोय बरं का, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे देतोय मी, जे मला कॉमनली विचारले जात आहेत असे प्रश्न. रिपीट आता नावसुद्धा काढू नका, ऑप्शन फॉर्म भरा व्यवस्थित, प्रोसेसमध्ये भाग घ्या कॅप राऊंड 1-2 मध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट राऊंड असणार आहे ना, यात बऱ्याच जणांची लॉटरी पण लागणार आहे बरं का. इन्स्टिट्यूशन लेवलला ते राऊंड असणार आहेत, इवन गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या सुद्धा काही जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे, मग अशा ठिकाणी चान्सेस आहेत. पण ते कसं होईल आपण आत्ताच बोलू शकत नाही, त्यावेळची परिस्थिती काय असेल. मेन पॉईंट काय आहे की आपल्याला रिपीट करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता होतं काय बघा, कॉलेजेस
ठीक आहे, ब्रांच ह्या सगळं खूप वेळा बोललो मी अजून बऱ्याच वेळा, पण मी तुम्हाला सांगतो तुमची आवड ओळखा. आज एका मुलाशी इतकं बोलल्यानंतर शेवटी तो कन्क्लुजनला आला की सर मला इंजिनिअरिंग आवडतच नाही आहे, मला करायचंच नाही आहे, फक्त सी एसमध्येच पॅकेजेस आहेत, सी एसला स्कोप आहे, म्हणून मला ते सी एस करू वाटतं. झालं क्लिअर झालं, मी त्याला दिला सल्ला, नाही तू कर इंजिनिअरिंग म्हटलं, ओके तुझ्यात आवड निर्माण होईल. असं का बोललो मी कर, मग इंजिनिअरिंग सोडून करणार काय हे पण त्याला माहिती नाही आहे, मग काय सोडून द्यायचं शिक्षण? नाही. आता हे शिक्षण सोडून देण्यावर एक पॉईंट आठवला, माझ्या क्लासचा सेंड ऑफ होता 10th स्टँडर्डचा, ओके या गोष्टीला 3 वर्ष झाली, मी नाही विसरलो आज पण हे. आमचा जो टॉपर, जो येणारा जो टॉपर, आम्हाला माहिती होतं 10th स्टँडर्डचा, नाव नाही घेणार पण जर ऐकत असेल तर माझ्या मुलांना माहितीच आहे, त्याचं नाव नाही घेणार, पण तो काय म्हणला सेंड ऑफला, केलं तर IIT नाहीतर शाळा सोडून देणार, म्हणजे शिक्षण बंद करणार. खूप खटकलं होतं मला त्याला, मी खूप समजावून सांगितलं असं नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी तर JEE IITचं काही घेत नाही, शाळे काय माझ्याकडं तो नाही आला, ओके मग ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे कुठं गेला असणार आहे, कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटमध्ये साताऱ्यातल्या कोचिंगसाठी म्हणूया आपण, ठीक आहे, किंवा काही स्कूलमध्ये शाळामध्ये सुद्धा गुरुकुल प्रकल्प वगैरे घेतले जातात, अशा ठिकाणी काही तो गेला म्हणूया आपण. कुठल्याही प्रकल्पाला किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटला मी दोष देत नाही, दोष त्या मुलाचाच होता म्हणूया आपण. मग फर्स्ट इयरला म्हणजे 11वीतच त्याला जाणवलं की नाही होत, मग CET वळायला पाहिजे होता, नाही पुन्हा सातारा सोडून कराडला कोचिंग जॉईन केलं, कॉलेज साताऱ्यात क्लास कराडमध्ये जाऊन येऊन करत होता, नाही का IIT घ्यायचंच आहे, तो क्लास बेस्ट आहे, त्यांचे रिझल्ट बेस्ट असतात. नाही झालं बळानो, नाही झालं, ओके मग शेवटी CET मार्कावर कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतोय, मला भेटायचं पण टाळतो लक्षात घेतो, पण चुकलं कुठं त्याचं ते वाक्य, केलं तर IIT मधूनच. हे खटकायचं कारण काय, पुन्हा एक पालक भेटले होते, 10th स्टँडर्डलाच मुलगा आहे, ओके ते म्हणले माझ्या मुलाच्या कॅपॅसिटीज मला माहिती आहे, तो किती ब्रिलियंट आहे मला माहिती आहे, त्यानं केलं तर IITच केलं पाहिजे, नाहीतर माझा बिझनेस आहे तो करेल, तो शिकायची गरज नाही आहे. फार टोकाचं डिसिजन घेत आहेत काही केसमध्ये, मुलंच टोकाचं डिसिजन घेत आहेत काही केसमध्ये, पालक प्रेशराईज करत आहेत, अरे केलं तर IIT मधून इंजिनिअरिंग, केलं तर मी COPs मला मिळायला पाहिजे, हे काही उपयोगाचं नाही आहे बळानो, ओके महत्त्वाचं आहे आयुष्य आनंदात जगायचं आहे, ना नावात नको आहे, ओके हां मला आवडतं प्रोग्रॅमिंग, खूप आवडतं मला ते, जावा C++ पायथन या लँग्वेज पण खूप इझी वाटतात मी ते प्रोग्रॅमिंग, आणि मला लॉजिकल थिंकिंग करायला जमतं, कुठल्याही क्लायंटच्या जे मनात येतं त्याचं मला प्रोग्रॅमिंग करता येतं, ओके तर ठीक आहे. पण तसं नसेल तर फार अवघड जाईल आयुष्य. केलं आहे CS, असे पण मी विद्यार्थी बघतोय की जे 4-4, 5-5 नाही 6-6 वर्ष घरी बसून आहेत, CS मधून इंजिनिअरिंग केलं तरी का ते फील्डच त्यांच्यासाठी नव्हतं, लक्षात घ्या. मग पॉईंट तुमच्या लक्षात येतोय का, आवड ओळखलं तर पाहिजेच बरं का, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग बेस्ट ब्रांचेस आहेत. माझ्या घरात ठीक आहे, माझा भाऊ बहीण एक ENTC होता सगळ्यात ठीक आहे, ज्याला 190, बाकी सगळे सिव्हिल इंजिनियर आहेत, ओके आणि मी तुम्हाला सांगू का, माझा स्वतःचा मुलगा सिव्हिल इंजिनियरच बनणार आहे, त्यांना ठरवलं आहे का, त्याचं खूप प्लॅनिंग आहेत त्याचे. तुम्हाला सांगू का, काही झालं तरी लोक घरं बांधायचे थांबणार नाही आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात जास्त तुम्ही पैसे कमवू शकताय, तसा विचार केला तर स्ट्रगल तर काय सगळीकडेच आहे रे. पण माझं काय म्हणणं आहे की इंजिनिअरिंग कुणी करायचं माहिती आहे का, की ज्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्टअप किंवा कुणी आपण स्वतःचा ओन बिझनेस करायची इच्छा आहे ना, त्यांच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग इम्पॉर्टंट आहे, ओके जॉब सुरुवातीला 2-3 वर्ष केला त्या फील्डमध्ये, नंतर स्वतःचाच बिझनेस करायची तेवढे हिंमत पाहिजे, जिगर पाहिजे म्हणूया आपण, ओके. मग आता महत्त्वाचं काय की पुन्हा तुमचे सगळ्यांचे आभारच मानतो आहे या बॅचचे म्हणूया आपण, नवीन बॅचचा लेक्चर मी सुरुवात केलेलीच आहे. माझी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा आपलं चॅनल जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. ऑसिलेशनसारखे टॉपिक मी सुरुवात केलेलेच आहेत लक्षात घ्या. केमिस्ट्री आणि मॅथ्ससुद्धा मी लवकरात लवकर सुरू करतो आहे, ओके आणि तुमचा सपोर्टशिवाय शक्य नव्हतं, ओके आणि सगळ्या रिझल्टचं श्रेय तुमचं आहे, तुम्ही आम्हाला श्रेय देऊच नका लक्षात घ्या. मी त्या मताचाच नाही आहे, त्यामुळे गेली 15 वर्ष कितीही चांगला रिझल्ट जर लागला असला क्लासचा, मी कधी डिस्प्ले नाही केला, कधी बॅनर वगैरे नाही लावले, आणि अजूनसुद्धा क्रॅश कोर्सला मुलं होती, रिझल्ट खूप छान होते, इथे येतात भेटतात पेढे पण देतात, आणि क्रेडिट जेव्हा मला देतात ना तेव्हा मी पहिलं वाक्य असतो नाही ते तू केलं तुझ्या श्रमाचे यश आहे, मी फक्त दिशा दाखवले तुम्हाला, ओके आणि आता पण सांगतो आहे तुम्हाला मी, कॉलेजेस ज्यांची परिस्थिती आहे ना, ज्यांचे पालक अफोर्ड करू शकतात ना, त्यांनी घ्या ॲडमिशन बेस्ट कॉलेजला, नका टाळू ते,
ओके पण ज्या मुलांना TFWS मधून मिळण्याची शक्यता आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीकठाक नसेल त्यांनी मात्र फीचा विचार करा बरं का, तो खूप महत्त्वाचा आहे कारण ते पुन्हा आपल्याला अफोर्ड होणार नाही आहे. आणि एज्युकेशन लोनबद्दल जर बोलाल ना तर एज्युकेशन लोन घेऊन इंजिनिअरिंग करणं परिस्थिती जर नसेल तर ती खूप कठीण गोष्ट आहे. ऑलरेडी समजा 12 लाख 15 लाखाचं लोन होतं आहे तुमच्यावर, बँका आजच्या कंडिशनवर तुम्हाला सांगू का, बँक म्हणजे मला त्यांच्यावर विश्वासच नाही आहे. लोन देतील तुम्हाला ओके, व्याज ते नक्की घेणार, त्यांच्या फायद्याशिवाय कुठली गोष्ट बँक करतच नाही लक्षात घ्या, म्हणजे तोट्यात राहून कुठली बँक देणारच नाही तुम्हाला लोन. आणि सांगू का तुम्हाला, हजारो कोटीची कर्ज ती बँक पटकन देतात, भले तो बुडवून कुठून पळून जाऊ दे. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना 1-2 लाखसुद्धा बँक इझिली देणार नाही आहे तुम्हाला. एज्युकेशन लोनसाठी तुम्हाला काही ना काहीतरी, आता माझ्या ज्या ओळखीच्या मुलांना एज्युकेशन लोन घेतलं होतं, ठीक आहे, शक्यतो जास्त मुलांना मी टाळायला लावत होते, त्यांना ठीक आहे त्यांची जी काय जमीन होती ती बँकेकडे त्याचे डॉक्युमेंट्स द्यावी लागले, ही रियालिटी आहे बरं का. त्यामुळे एज्युकेशन लोन इझी मिळेल असं पण नाही आहे, मिळेल आणि ते फेडण्यासाठी पुन्हा बँक जास्त तुम्हाला त्रास पण नाही देणार, पण जसं पिरियड वाढत जाईल तसं व्याज पण वाढत जाणार आहे. तेव्हा तो पण मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. जर परिस्थिती नसेल तर TFWSच बेस्ट ऑप्शन आहे, त्यासाठी थोडंसं कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं करावं लागलं तरी चालेल. कारण TFWSमध्ये तुम्हाला फक्त नॉमिनल 5,000 ते 15,000 जे डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली कॉलेज तुमच्याकडून घेणार आहे, जे घेणं पण गरजेचं नाही आहे, तेवढीच फी भरावी लागेल तुम्हाला. तेव्हा TFWS हा बेस्ट ऑप्शन आहे हे लक्षात घ्या. आता EWSचा जरा इश्यू होतो आहे काहीतरी, म्हणजे तो प्रॉब्लेम्स आहेत, पण आठवडा पुन्हा मिळाला आहे, या दरम्यान तुम्हाला काय करता येत असेल तर बघा, ती पण चांगली गोष्ट ठरेल. EWSमधून तुम्हाला आय थिंक बऱ्यापैकी परसेंटेज आहे जागा, त्या रिझर्व आहेत लक्षात घ्या. JEEचा चांगला स्कोर असेल त्यातून सुद्धा ॲडमिशन मिळतं आहे, पण JEEच्या थ्रू ॲडमिशन घेतलं तर बाकीच्या आपल्याला जे 50% फी रिफंड होते का ह्याची पण तुम्ही चौकशी करा. बेस्ट मी सांगू का तुम्हाला, मी तुमच्या शेजारी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तुम्ही तिथे जाऊन भेटा, ॲडमिशन कमिटी असते त्यांच्यावर लेटेस्ट इन्फॉर्मेशन असते. आणि हे जे कॉलेजेस आहेत तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत सुद्धा. ठीक आहे मित्रांनो, मग खूप बोललो आज, जास्त बोललो तुमच्याशी म्हणूया आपण. बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.